नमस्कार. विंदा करंदीकर यांची जन्मशताब्दी. विंदा म्हटलं की असंख्य ओळी, अगदी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे पासून रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र, इथपासून ज्या सगळ्या प्रकारच्या ओळी आज अशा लगेच ताज्या होतात. आणि विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणं हा मराठी भाषेचा सन्मानच होता. आणि आज अशा विंदांची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आणि ही साजरी करतो पुस्तकाच्या गावात. भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव जे महाराष्ट्राने केलं आहे त्या गावात, ह्या साहित्यिकांच्या गावात, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो आहे. ज्यात त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या कन्या आहेत, आपल्यासारखे साहित्यप्रेमी आहेत. मला असं वाटतं की या वर्षात अजूनही असे अनेक चांगले कार्यक्रम या जन्मशताब्दीचे आपण साजरे करणार आहोत. पण आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, आपण सर्व याचा आनंद घ्याल. आणि खऱ्या अर्थाने विंदांना महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्रातल्या तमाम 11.5 कोटी जनतेची ही एक विनम्र अभिवादन राहील. त्यांची एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली मानली जाईल की ज्या विंदांनी आपलं खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती अतिशय एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली. आज मराठी, मराठी साहित्य, मराठी संस्कृती ह्याला एक आगळं वेगळं स्थान मिळवून दिलं. अशा विंदांना विनम्र अभिवादन.